सध्या देशात आय फ्ल्यू या आजाराचं संक्रमण अतिशय गतीनं पसरते आणि या आजाराला कंजेक्टिव्हायटीस सुद्धा म्हटलं जातं. डोळे येणं म्हणजेच कंजेक्टायवाचं सुजणं. कंजेक्टायवा म्हणजे डोळ्यांच्या पांढऱ्या भागावरील एक पातळ लेअर असती जी पापण्यांच्या आत असते आणि कंजेक्टायवाला जेव्हा सूज येते तेव्हा कंजेक्टिव्हायटीस हा आजार बळावतो म्हणजेच डोळे येतात. या कंजेक्टिव्हायटीस आजाराला पिंक आय सुद्धा म्हटलं जातं कारण या संक्रमणाने डोळ्यांचा पांढरा भाग हा गुलाबी किंवा लालसर होतो. मुख्यतः हा आजार साथीच्या स्वरूपात पसरतो आणि त्याचं कारण हे बहुतेक वेळेस सूक्ष्म जंतू म्हणजेच जीवाणू अणु विषाणू हेच असतं. अचानकपणे डोळ्यांची होणारी जळजळ, दुखणे, डोळ्यातून पाणी बाहेर येणे किंवा घाण बाहेर येणे, डोळ्यांच्या पापण्या चिकटणे आणि डोळ्यांना सूर्यप्रकाश सहन न होणे, तर डोळ्यांचा लालसरपणा अशी डोळे येण्याची सामान्य लक्षणे आहेत. तर कंजेक्टिव्हायटीस होण्याला तीन घटक हे कारणीभूत आहेत, ते म्हणजे व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन आणि ॲलर्जिक इन्फेक्शन. पावसाळ्यात हवामानात ओलावा सतत राहतो म्हणून हवेतील ओलावा हा आय फ्ल्यूचं मुख्य कारण आहे, कारण हवेतील ओलाव्यामुळे जंतू हे सहज पसरतात. तर सामान्यपणे सर्दीमुळे व्हायरल इन्फेक्शन होतं. बॅक्टेरियल इन्फेक्शन हे दूषित हात, मेकअप आणि कॉन्टॅक्ट लेन्स यांच्या संपर्कात आल्याने पसरतं. तर ॲलर्जिक इन्फेक्शन मध्ये परागकणांशी संपर्क, धुळीतले जीवाणू, प्राण्यांचे पंख आणि केस आणि खूप काळांपर्यंत न बदलता आणि कडक किंवा मऊ कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर केल्याने पसरतं. तर वातावरणातील सामान्यतः पाहिले जाणारे त्रासदायक घटक म्हणजेच प्रदूषण आणि जसे की धूर, धुके आणि क्लोरीन या विषारी रसायनांमुळे पसरतं. आता डोळे येण्याचा उपचार हा डोळे कोणत्या कारणांमुळे आलेत यावर अवलंबून आहे. जीवाणूच्या संसर्गासाठी अँटीबायोटिक्स दिले जातात मात्र व्हायरल इन्फेक्शनसाठी नाही. तर व्हायरल इन्फेक्शन सहसा आपोआप बरे होतात. आरामासाठी थंड पट्ट्या, कृत्रिम अश्रूंचा वापर केला जातो. तर ॲलर्जीमुळे जर का डोळे आले असतील तर अँटीहिस्टामाइन आणि आय ड्रॉप्स दिले जातात. तर डोळे आल्यावर कॉन्टॅक्ट लेन्सेसचा वापर टाळला पाहिजे. तसंच संक्रमित डोळ्यांना स्पर्श न करता आणि तुमचे हात नेहमी स्वच्छ ठेवून तर हात पुसण्यासाठी वापरत असलेले रुमाल, टॉवेल स्वच्छ धुवून मगच वापरा आणि वारंवार धुवा. तर रुमाल आणि सौंदर्य प्रसाधने हे इतरांशी शेअर करणं टाळा आणि संक्रमित व्यक्तींपासून दूर राहा. तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांचा या कंजेक्टिव्हायटीसपासून बचाव करू शकता. आणि अशाच नवनवीन माहितीसाठी लेट्स अप मराठीला सगळ्याच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती फॉलो करायला विसरू नका.